नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. चर्चेसाठी आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं उमेशजी पाटील आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत रामभाऊ शिंदे आहेत. आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत आणि ओबीसी आरक्षणाच्या याचिकेचे कर्ते विकास गवळी आहेत. विकास गवळी, चर्चेची सुरुवात आता आपल्यापासून. चमत्कार झाला आहे दरम्यानच्या काळात, तेही तुम्हाला सांगतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरुवातीला 6 महिन्यामध्ये सूक्ष्मतम नोंदी करू असं म्हणणारं मवियाचं सरकार हे आता 3 महिन्यात नोंदी करू म्हणायला लागलंय. ज्यांना ज्या गोष्टी 3 महिन्यात शक्य होत्या त्या 9 महिन्यात का जमल्या नसाव्यात? विकास गवळी, आपल्याला उत्तर द्यायचंय, तुमच्या उत्तराची अपेक्षा करतोय यावर. मी या अगोदर सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, जर ठरवलं तर जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये 4,000 लोकसंख्येच्या एखाद्या खेड्याचा इम्पेरिकल डेटा तयार होऊ शकतो. हा ऑलरेडी मी तयार केलेला आहे. बिलकुल. कुठल्या गावाचा केलात आपण, कसा केलात आणि 4 दिवसात कसा काय तयार झाला? माझं जे गाव आहे एकांबा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम, माझं स्वतःचं राहतं गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आणि 2-3 कर्मचारी हाताशी पकडून हा इम्पेरिकल डेटा तयार केलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची माहिती आहे, एससीची माहिती आहे, ओबीसीची माहिती आहे, कोपनची माहिती आहे, मराठ्यांची माहिती आहे, सगळी टोटल माहिती आम्ही तयार केलेली आहे. हा विषय मला माहिती होता की कुठेतरी हा समोर आपल्याला फेस करावा लागणार आहे. सरकार कदाचित असं म्हणेल की इम्पेरिकल डेटा आम्ही जमा करू शकत नाही, परंतु जर इच्छाशक्ती असेल, वारंवार आपण ओबीसी जनगणनेची मागणी करतो, ओबीसी जनगणनेचा ठराव संपूर्ण देशामध्ये आपल्या विधानसभेनं घेतला आणि त्यावेळेला असं वाटलं होतं की ओबीसीच्या बद्दल खरंच सरकारला खूप आत्मीयता आहे. नाही असं आजही म्हणत नाही, परंतु खरंच जर त्यांनी मनापासून चुकीच्या दिशेनं न जाता आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं योग्य ट्रॅकवर आलेल्या महाराष्ट्र शासनानं जर मनापासून ठरवलं तर जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्याचा डेटा जमा होऊ शकतो. 2 महिने. पटकन या मुद्द्याला आणखीन पुढे नेतो. सुरुवातीच्या काळात 9 महिने केलेला टाइमपास, त्यानंतर 6 महिन्याचा केलेला दावा आणि आता 3 महिन्यांची स्वतः स्वतःवर घातलेली मुदत, या सगळ्या गोष्टी पाहता उमेशजी पाटील यांच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे. उमेशजी, 3 महिन्यामध्ये सूक्ष्मतम नोंद करू असं आत्ता छगन भुजबळ म्हणालेले आहेत. 3 महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, अनेक निवडणुका या येऊ घातल्या आहेत, अनेक निवडणुका आत्तापर्यंत न झालेल्या प्रलंबित आहेत. सुमारे 15 पेक्षा अधिक महानगरपालिका या निवडणुकांना सामोऱ्या जाणार आहेत. तुमच्या मार्फत राज्य सरकारची भूमिका कळली पाहिजे की या निवडणुकांमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण असणार आहे की नसणार आहे. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, जर निवडणूक आयोगाने निवडणुका घ्यायचं ठरवलं आणि सुप्रीम कोर्टाने निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भामध्ये जर निर्देश दिले नाहीत तर सरळ स्पष्ट आहे की ओबीसीशिवाय, ओबीसींच्या रिप्रेझेंटेटिव्ह शिवाय या निवडणुका घ्याव्या लागतील, ज्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. ओबीसीच्या रिप्रेझेंटेशन शिवाय या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि ओबीसींचं प्रतिनिधित्व असल्याशिवाय आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व जे आहे ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून बाजूला करून हा राज्याचा कारभार हा चालू शकत नाही. त्यांचं रिप्रेझेंटेशन, सर्व समाजांचं रिप्रेझेंटेशन हे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब कुणीही नाकारणार नाही, कुणाचाही या संदर्भामध्ये दुमत नाही. राज्य सरकारची आग्रही भूमिका ही राहील निवडणूक आयोगासमोर की, आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये, की या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका इम्पेरिकल डाटा तयार होईपर्यंत आणि ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत. जर ते 2 महिन्यात जर इम्पेरिकल डाटा जसं साहेब म्हणतात तसं होऊ शकत असेल तर 2 महिने लागू देत, 3 महिने लागू देत, परंतु जे काय आहे पुन्हा घाईघाई करण्यामध्ये कुठल्या त्रुटी राहणार नाहीत, कुठलंही पुन्हा त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज करायला संधी राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं त्यामध्ये बघूनच सगळं करावं लागेल. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष, सर्व वेगवेगळ्या ओबीसी संघटनांचे प्रमुख लोक, त्यातले अभ्यासक यांचं देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्यांचा सुद्धा या सगळ्यावर निगराणीमध्ये आपल्याला हे सगळं करावं लागेल, जेणेकरून उद्या सुप्रीम कोर्टाने कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कचाट्यामध्ये ते आरक्षण जे आहे ते अडकणार नाही. हे सगळ्या दक्षता घेऊन ते करावं लागेल. भूमिका पोहोचली आणि उमेश पाटील हे मवियाचे प्रतिनिधी, उमेश पाटील हे मवियाचे प्रतिनिधी या नात्याने सांगत होते की कोणत्याही प्रकारे ओबीसींच्या शिवाय निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत. मात्र निवडणूक आयोगानं
जर समजा अध्यादेश काढला तर मात्र निवडणुका घ्याव्या लागतील. राम शिंदे या दोन भूमिका असू शकतात, अशा दोन भूमिका अस्तित्वात येऊ शकतात. उमेश पाटील जे सांगताय त्या संदर्भामध्ये त्यांनी छान वक्तव्य केलंय, आम्ही त्याला पाठिंबा दिलेलाच आहे. तरी पण अध्यादेश काढून हा कायदा टिकला नाही आणि सातत्याने केंद्राकडे बोट दाखवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. परंतु ओबीसीचं आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे, ते महाविकास आघाडी सरकार त्याला जबाबदार आहे. परंतु हे आता बघा, आपण सांगितलं की 9 महिने डाटा देऊ शकले नाहीत, परत 6 महिन्यात देऊ म्हटले, आता 3 महिन्यात द्यायला तयार झाले, की आता हे सगळं संकट आणि हा सगळा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर येत आहे आणि ओबीसीचं आरक्षण घालवायला हे जबाबदार आहे, अशी त्यावेळेस वस्तुस्थिती ह्याच्या लक्षात यायला गेली घटक पक्षांच्या आणि सरकारमधल्या लोकांच्या. त्यावेळेस हे असं सांगायला लागले 6 महिने ते 3 महिने, 3 महिन्याच्या नंतर अजून थोड्या वेळाने 2 महिने करतील, परत 1 महिना करतील. एनी हाऊ कंडिशन मॅडम, हे ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ शकत नाही, ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे ना, आम्ही ते होऊ देणार नाही. ठीक आहे, पण राम शिंदे याच्यातला एक थोडासा भेद तुमच्याही लक्षात आणून देतो. सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पार्टी गेल्या टप्प्यातल्या ज्या 2 निवडणुका झाल्या तेव्हा आधी हेच म्हणत होती की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. मग नंतर लक्षात आलं की निवडणुका आता थांबू शकत नाहीत, त्यावेळेला म्हटलं गेलं की जिथे ओबीसींचं आरक्षण असायला पाहिजे तिथे आम्ही ओबीसींचे उमेदवार देऊ. कदाचित ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आपलीही भूमिका बदलू शकते का? हे पहा की आम्ही आमच्या मतावरती ठाम आहे. जरी सरकारने रेटी निवडणुका लावल्या तरी आम्ही ओबीसीचं राष्ट्रीय आरक्षण जाऊन भारतीय निवडणुकीला राम शिंदे साहेब मध्ये बोलायला नाही पाहिजे, पण तरीही सांगतो की राज्य निवडणूक आयोगावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं नियंत्रण असतं. आपण केंद्र सरकार पळत म्हणाल की तुम्ही केंद्राकडे बोट दाखवता, आपण सर्व पक्षांना सुप्रीम कोर्टाचे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून लागतात आणि आपण आता जरा अंगावर यायला लागले की लगेच नीट बदलतात, हे बरोबर नाहीये. सुप्रीम कोर्ट केंद्र सरकार चालवतं का? मग असं नाहीये मग ऐका ना, भाजपची अशी भूमिका आहे ओबीसीच्या संदर्भात, तर मग तुमचे मातृसंस्था असलेल्या तुमच्या आरएसएस, आम्ही तुमच्या ओबीसीच्या या संदर्भामध्ये पाठिंबा दिलाय. अध्यादेश काढायला सुद्धा आमचा पाठिंबा होता. आता तुम्ही वक्तव्य केलं त्याला देखील पाठिंबा दिलाय. तुमच्या पक्षाच्या दुहेरी भूमिका आहे तुमची मातृसंस्था. नाही, मला सांगा, मोहन भागवत साहेबांनी सांगितलं होतं की सगळं आरक्षण रद्द झालं पाहिजे, ही खरं सांगितलं. मग हे आता ह्याला त्याचे पुरावे आपल्याला भरपूर उपलब्ध आहेत, व्हिडिओ क्लिप्स आहेत त्याच्या. असं काय करताय? अहो, आमच्याच काळात मुस्लिमांचे राष्ट्रपती झाले, मुस्लिम आता दलितांचे राष्ट्रपती झाले, पंतप्रधान झाले. सर्व प्रकार रामभाऊ हस्तक्षेप करतो, थोडा वेळेची मर्यादा आहे आपल्याला. उमेश पाटील, एक छोटीशी विनंती आहे. आपल्या लेखी भारतीय जनता पार्टीची दुहेरी भूमिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाच्या बाबतीतले एक मत आहे. अहो, ते सत्तेत नाही आहेत आत्ता राज्यामध्ये. तुम्ही सत्तेत आहात, 170 आमदार घेऊन सत्तेत आहात. आपण आपली धोरणं नीट राबवा, मग कशाला भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही भूमिकेविषयी चर्चा करायची वेळ येते. पण सांगा ना, मला एक सांगा, तुम्ही एक गोष्ट स्पष्ट करा. तुम्ही चॅनलचे प्रमुख आहात ना, या ठिकाणी तुम्ही डिबेटला त्या ठिकाणी अँकरिंग करतात ना, मग आरएसएसच असं मत होतं का नव्हतं हे स्पष्ट करा. तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता करता, त्या ठिकाणी आरएसएसने सांगितलं होतं ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली होती की या देशातलं सर्व आरक्षण हे संपुष्टात आलं पाहिजे. ही भूमिका मांडली होती का नव्हती याबद्दल उमेशजी आज हा मुद्दा नाही, पण आता तुम्ही विचारलं आहे तरी सांगतो, मातृसंस्थेची काय भूमिका होती आणि त्याच्या काळात तशा प्रकारचं वागणं झालं का यावर तपासता येईल. अहो, सोनिया गांधी विदेशी मूळ हे नावानं ज्यांनी स्वतंत्र पक्ष काढला ते नंतर काँग्रेस सोबत गेले, अशा अनेक मुद्द्यांना आपल्याला आणता येईल. हा आत्ता विषय नाहीये. विषयावर आपण पटकन परत येऊयात. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड इथे आपल्या समोर असलेल्या मवियाचे प्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी दोघंही म्हणतात,
ओबीसींच्या शिवाय निवडणुका होऊ देणार नाही हे शक्य आहे का? कायद्याने होणार आहे का? कारण राजकीय भूमिका काहीही असतात. कायदा ज्या वेळेला अंमलबजावणीची सुरुवात करतो त्यावेळेला राजकीय भूमिका पण त्यानुसार बदलत जातात हे आपण आता पाहिलेलं आहे. हरिभाऊ, सगळ्या नेत्यांना विनंती आहे तुमच्या सकट की शक्यतो पॉलिटिकल चर्चा करू नका. एक मुद्दा मी तुम्हाला नव्याने पुढे आणतो. आज जर 3 महिने जर तुम्ही सांगितले ना तर सरळ मुंबई महानगरपालिका नवीन मुंबई महानगरपालिका KDMC याच्या गेलं समजा आरक्षण तुम्हाला फार तर 1.5 महिना घ्यावा लागेल. 31 जानेवारी पर्यंत तुम्हाला इम्पिरिकल डाटा जर मिळाला नाही तुम्ही जर तो घेतला नाही तर ह्या मुंबई महानगरपालिका नवीन मुंबई KDMC आणि आमची जिल्हा परिषद ह्या आताच गेल्या. त्यामुळे उमेशजी तुमच्या मार्फत आम्ही सल्ला देऊ इच्छितो भुजबळ साहेबांना की तुम्ही चांगले सल्लागार नेमा. तुमचे सल्लागार व्यवस्थित नाही चुकीचं आणि आपले जे AG आहे AG त्यांना बाहेर काढा. त्या आशुतोष कुंभकोणीला जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुमचा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही बट्ट्या भाऊ केला. उमेशजी ऐका, हे बघा मराठा आरक्षण गेलं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब भटके उमट्याचं आरक्षण गेलं, प्रमोशन मधलं आरक्षण गेलं आणि प्राध्यापकांचं आरक्षण अजून लागू होत नाहीये. म्हणजे अहो आरक्षण आणि आघाडी याच काय म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला निवडणुकीमध्ये तुम्ही कसे जाल समोर? ओबीसीच्या घरी तुम्हाला प्रवेश नाही मिळेल का? सगळे दरवाजे बंद होतील. उमेशजी तुम्ही सगळे अभ्यासू आहात. तुम्ही लगेच मान्य केलं की नवीन आयोग खरोखर तुम्हाला सांगतो की हा आयोग चालणार नाही. तुम्हाला स्वतंत्र आयोग आणि एक्सपर्टचा आयोग करावा लागेल. त्याच्यात एक्सपर्ट लोक नेमा आणि त्या हरिभाऊ राठोड आपण परत फिरून त्याच मुद्द्यावर येतो ज्या विषयाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आली. पण आता विषय निवडणुकांचा आहे. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा असा लक्षात आणून दिलात की जर समजा राज्य सरकार आता 3 महिने सूक्ष्मतम नोंदींसाठी मागत असेल तर स्वाभाविकरित्या फेब्रुवारीत होऊ घातलेल्या 12 महानगरपालिकांच्या आणि याच्या आधीच्या प्रलंबित असलेल्या जवळपास 3 ते 6 महानगरपालिकांच्या मिळून 15 ते 18 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण नसेल. विकास गवळी, समाजात याची काय प्रतिक्रिया येईल? आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आजच्या निकालामुळे ओबीसीचं काही अंशी जरी नुकसान झालं असेल परंतु जवळपास 350-400 लोकांची पदं जाण्यापासून कशी वाचली मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. जी, औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल झाली होती 12 ऑक्टोबर 2021 ला. त्याचा एक आदेश आला होता. त्या आदेशामध्ये औरंगाबाद खंडपीठानं असं सांगितलं होतं की ह्या तारखेच्या नंतर ज्या काही निवडणुका होतील किंवा राज्य निवडणूक आयोगाकडनं जी कार्यवाही ओबीसीच्या संदर्भात केली जाईल ती ह्या याचिकेमधील निकालाशी अधीन राहील. या याचिकेचा निकाल त्यांच्या निवडीला बंधनकारक राहील आणि त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं जो आदेश काढला होता त्या आदेशामध्ये 105 नगरपंचायती 15 जिल्हा परिषदा आणि 15 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 24 नोव्हेंबर 2021 रोजी घोषित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये मुद्दा क्रमांक 4 मध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलं होतं की मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दाखल रीट याचिका क्रमांक अमुक मध्ये जो काही निकाल येईल तो ओबीसीच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांना बंधनकारक राहील. विकासजी, हा निकाल आताच्या ताज्या घटनाक्रमाच्या नंतर अनेक ओबीसींना कदाचित निवडून आल्यावर पद सोडावं लागलं असतं या भीतीपासून वेगळं करतो आणि त्यांना वाचवत जरी असेल तरी पण त्या निवडणुकांमधलं ओबीसी आरक्षण गेलंच की? 100% गेलं, बिलकुल बरोबर आहे. मग आता ते जर आरक्षण नसेल तर समाजाची प्रतिक्रिया अपेक्षित नाहीये यावर? 100% आहे. समाजामध्ये भयंकर अस्वस्थता आहे. अनेक लोकांनी इथपर्यंतही हा विषय मला बोलून दाखवला की हा 4 मार्चचा जो निकाल आहे तेव्हापासून जर आतापर्यंत कारवाई थोडीफार जरी झाली असती तर आज ओबीसीच्या ज्या काही ओबीसीच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आणि ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या निकालामध्ये नमूद केलंय हे ओबीसी समाजावर अतिशय अन्यायकारक आहे आणि ह्याच्यामध्ये सरकारला तर दोष देतातच देतात पण अनेक लोक मलाही दोष देतात की तुम्ही कमीत कमी एवढं तरी ओबीसीचं आरक्षण
कायम राहिला असतं तुम्ही जर या संदर्भात याचिका केली नसती. परंतु ही याचिका जर झाली नसती तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या ठिकाणी एससी एसटीचं आरक्षण वाढलं असतं त्या ठिकाणी ओबीसीचं हळूहळू आरक्षण कमी झालं असतं. आणि कालांतरानं 2000 या निमित्तानं मग पटकन या निमित्तानं एक पटकन प्रश्न उमेश पाटील यांच्यासाठी आहे. उमेशजी, या सर्व राजकीय घडामोडींचा फायदा हा बिगर ओबीसी समाजाला होतो आहे, आत्ताच्या घडीला तसं दिसतंय आणि कदाचित तो तसा व्हावा असं सत्ताधाऱ्यांचं गणित आहे का? उमेशजी माईक सुरू करायचं आहे. उमेशजी, आमचे पक्षाची भूमिका कायम, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामीत्वाला जपण्याचीच राहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय पवार साहेबांनी घेतला होता. मंडल आयोगाच्या अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशात पहिल्यांदा करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. उलट या मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टींनी बीपीसीचं सरकार पाडलं होतं, ओबीसीच्या विरोधात असल्याचं हे त्याच वेळेला सिद्ध झालं होतं. मी मागाशी जे म्हणालो तर राम शिंदेला ते झोंबलेलं आहे की आरएसएस ही यांची मातृसंस्था, यांचा आरक्षणाला पहिल्यापासूनचा विरोध आहे आणि ह्या एक षडयंत्राचा भाग आहे असा संशय आहे असं मी म्हणतो. आणि तो ओबीसी समाजामध्ये नव्हे तर सर्व ज्या जे आरक्षण या देशामध्ये आहेत त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये संशयाला निश्चितच जागा आहे. केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत आपली भूमिका ही आहे. ऐका, आता मी सांगतो ते ऐका. संपूर्ण देशामध्ये मराठा आरक्षण असेल, मला सांगा आज धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती झाली? आज धनगर आरक्षण दिलं गेलं का? यांचं सरकार राज्यातही होतं, केंद्रातही होतं. त्यांनी केंद्रामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेविट करून सांगितलं की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाही म्हणून. हे आंदोलन तेच आंदोलन करून हे राज्यात सरकारवर आले होते. सर्वच प्रकारच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यापासून हळूहळू सगळ्या उमेशजी उमेशजी मुद्दा वेगळा होता. उमेशजी, मी मुद्दा वेगळा आपल्या समोर उपस्थित केला होता की ओबीसीचं आरक्षण जर समजा राजकीय दृष्ट्या संपुष्टात आलं तर त्याचे लाभार्थी हे बिगर ओबीसी असणार आहेत, तशा प्रकारचीच खरी मानसिकता आणि मनीषा आहे का? हरिभाऊ एकदा उत्तर द्यायची संधी देऊयात. आरक्षण अभ्यासक या नात्यानं हरिभाऊ बोलतीलच कदाचित या मुद्द्यावर. एकूण समाजात तुम्ही आपण जे म्हणालात ना प्रसाद जी, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, मला आजपर्यंत वाटत होतं की यांना लोकसंख्या नको आहे, म्हणजे ओबीसीची लोकसंख्या कळू नये असं वाटत. आता मला स्पष्ट माझी म्हणजे खात्री झाली आहे की यांना ओबीसीनाच आरक्षण द्यायचं नाहीये. ओबीसीना आरक्षण द्यायचंच नाही. यांना जिल्हा परिषद मध्ये ओबीसीचे लोक अध्यक्ष होतात ते चालत नाहीये. पूर्वी सगळे जिल्हा परिषदचे अध्यक्ष मराठाचे असायचे सगळे टोटली, आणि त्यामुळे सभापती तेच, आणि तीच परिस्थिती यांना आणायची आहे. उमेशजी तुम्ही राग मानू नका. तुम्ही जर खरोखर मंडल आयोग कोणी लागू केला महाराष्ट्रात? ऐका ऐका ऐका, मंडल आयोग कोणी लागू केला? ऐका, मंडल आयोग अहो त्याच्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं. मंडल आयोग लागू केला त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा पवार साहेब काँग्रेस मध्ये होते, राष्ट्रवादीत नव्हते. ओबीसी सरकारमधले घटक पक्ष मानू नका. नाही, शरद पवार आमचा विश्वास आहे पण बोलत का नाही बघ शरद पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे घटक पक्ष आहे. ऐका शिंदेजी, नाही छगन भुजबळ बोलतात, मग शरद पवार का बोलत नाही? फक्त छगन भुजबळनी टेका घेतलाय का ओबीसीचा? तुम्हाला मत पाहिजे करून ओबीसीचं आरक्षण लावलं त्यांनी सांगत होतो. उमेशजी उमेशजी, उद्या तुम्ही म्हणताल भुजबळ साहेब का बोलत नाही? तुम्ही अहो ते रडत आहे वडेट्टीवार आणि अहो वडेट्टीवार आणि छगन भुजबळचे हाल हाल करताय तुम्ही. अहो हाल हाल करताय. त्यांनी खरं राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु आता हे बघा, छगन भुजबळ असह्य आहे, असह्य असह्य. आज ते म्हणाले मला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. आज त्यांची पत्रकार परिषद बघा तुम्ही. छगन भुजबळ म्हणाले वेळ प्रसंगी मी सुद्धा रस्त्यावर उतरल्याच्या राहणार नाही. एक मिनिट एक मिनिट हरिभाऊ हरिभाऊ मुद्दा हरिभाऊ हा महत्वाचा मुद्दा आहे. हरिभाऊ महत्वाचा मुद्दा आहे, पटकन राम शिंदेची प्रतिक्रिया यावर घेतो. रामभाऊ, छगन भुजबळ स्वतः मंत्री आहेत, सत्तेतला महत्वाचा घटक आहेत आणि तेच म्हणतात ते रस्त्यावर उतरणार, म्हणजे नक्की करायचं काय आहे कोणाला? जी उमेशजी देतो संधी, उमेशजी आपल्याला संधी देतो, उमेशजी संधी देतो, एकदा राम शिंदेचं उत्तर ऐका.
एवढ्या पोटनिष्ठीने इथे बोलताय ना, मग तिथे जाऊन बोला शरद उपमुख्यमंत्रीकडे जाऊन बोला तुम्ही उपमुख्यमंत्री. एवढ्या पोटतिडकीने तुम्हाला खरोखर मागासवर्गीयांची कळवळ आहे ना तुम्हाला, तुम्ही मंडळ आयोग दिलाय ना, मग हे आरक्षण द्या आता. रिझर्वेशन इन्फॉर्मेशन का बंद केलं? सगळे आरक्षण तुम्ही घालवले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेश पाटील आणि हरिभाऊ राठोड हे या सरकारमधले दोन घटक पक्षाचे प्रतिनिधी आज चॅनलवर आहेत. हे अशा पद्धतीनं चित्र महाराष्ट्रामध्ये दाखवत आहेत. खर तर वास्तविक पाहता छगन भुजबळ साहेबांनी म्हणले की वेळ प्रसंगी मी रस्त्यावर उतरून आता कोणती वेळ यायची त्यांनी भुजबळ साहेबांची. आता पूर्ण राजकीय आरक्षण ओबीसीची आता कोणची वेळ यायची त्यांनी. भाजप मध्ये ओबीसीचं आरक्षण घेण्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. आणि जे सांगतायत ना आणि म्हणून हरिभाऊ राठोड जे प्रश्न उपस्थित करणार तुम्ही अभ्यासक म्हणतायत आणि ते काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, आणि म्हणून या दोघांचा समन्वय या चॅनलवर दिसत नाही तर सरकारमध्ये कसा दिसत असेल. याच्यावर एकदा उमेश पाटलांची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. राम शिंदेच्या भूमिकेवर आपण सांगा की ओबीसीच्या मंत्र्यांचा राजीनामा मागणं योग्य आहे का या वेळेला? उमेशजी जर मग तसं असेल तर मग राम शिंदे धनगर समाजाचं आरक्षण मिळालं नाही मग राज्यमंत्र्यावरून कॅबिनेट मंत्र्याचं प्रमोशन तेवढ्यासाठी दिलं का त्यांना, आणि ते पण त्यांनी तेवढ्यासाठी स्वीकारलं का? धनगर समाजाचं आरक्षणाच्या मुद्द्यावर तर सरकारमध्ये आले ना. बारामतीमध्ये जाऊन उपोषण सोडताना तुम्ही त्या वेळेला कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला का राम शिंदे साहेब? आरक्षणाच्याकरिता तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला का? तुम्ही त्या कॅबिनेट मध्ये होतात. आम्ही निर्णय घेतला नाही. आमचं सरकार दिलं आता तुम्ही घ्या. आता तुम्ही घ्या ना. तुमचे पण आता पिवळे फेटे आणि ढोबड्या टाकून विधानसभेत पुन्हा अधिवेशनापुढे खूप मोठं आंदोलन केलं. तुम्ही घ्या ना निर्णय. आता तुमचं सरकार ना तुम्ही अॅफिडेविट करून सांगता तुम्ही केंद्रामध्ये आम्ही आरक्षण देत म्हणजे आम्ही असेल तर आमच्या हातात आहे. आता तुम्ही आलं तर तुमच्या हातात नाही असं डबल बोलू नका. राज्य सरकार आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार होतं. तुम्ही फक्त शिफारस करायची होती आणि केंद्राला ते लागू करायचं होतं. केंद्रात तुमच्या सरकारने धनगर समाजाच्या दोन वेळा शिफारसी मागे घेतली आहे. शिफारस निवडणुकीच्या अगोदर केल्या आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मागे घेतली आहे. ही धनगर समाजाविषयी तुमची आस्था आहे. गेल्या अनेक वर्ष तुमची किती तुम्ही तुम्हाला मी वस्तुस्थिती जे फ्रॅक्चर झालंय ते सांगतोय. दोन वेळा शिफारस केंद्राला करून देतील. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळेस शिफारस माघारी घेतल्या. उमेशजी आपल्याला वेळ मर्यादा पाळायला हवी. चर्चा आता धनगर आरक्षणापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. मात्र विद्यमान स्थितीत ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीतली वस्तुस्थिती समोर ठेवायची आहे. जाता जाता एक पटकन उत्तर हरिभाऊंचं घेतो. हरिभाऊ, जर 3 महिन्यामध्ये एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद करू असं हे सरकार म्हणत असेल, तुम्हाला त्यांच्या इच्छाशक्तीवर तुम्हाला त्यांच्या शब्दावर विश्वास आहे का? 3 महिन्यात ही नोंद होईल का? आणि जर ही नाही झाली तर ती कधी होईल? नाही, उमेशजीच्या मार्फत माझी विनंती आहे. उमेशजी तुम्ही शांतपणे आहे का? हे 3 महिन्याची गरज नाही, 1 महिन्यात होऊ शकते. 435 कोटीची गरज नाही आहे. आणि सगळी यंत्रणा आपण जी निवडणुकीमध्ये वापरतो तर सरकारकडे फार मोठी यंत्रणा आहे. आपण ते समजून घ्या ना. आमच्याशी चर्चा करा, इतर वेळेस चर्चा करा. तुम्हाला आम्ही सल्ला देतो परत. हे 1 महिन्यात होऊ शकते आणि 435 कोटी वगैरेची गरज नाही. तुम्ही एक आयोग नेमा नवीन, एक आणि 8 दिवसात कलेक्टर बरोबर सगळ्या मिटिंगा घ्या. पुढे काय करायचं आम्ही पुढच्या आपल्या बोलण्यामध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करू. ठीक आहे. थोडक्यात काय तर मनात असेल तर ही गोष्ट करता येईल. आत्ताच्या घडीला वेळ मर्यादेमध्ये चर्चा थांबवायची असल्यानं आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लक्षवेधीमध्ये इथेच थांबतो. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.